आमचे ह्युमन लँड चायल्डाचे चडश्यो स्किमी आमकां मेळटात आनी खूब स्किमी प्रसन्ना आमच्या जिल्हा परिषदेचे देवयानी राजेशी काळे आमचो विनोद शिंदे संध्या गाडी आमची कार्यकर्ता सरपंच बाकी सगळे आमचे सरपंच काउन्सिलर आर्थिक संकष्टांनी रेवाडिल्ले आशिल्ले संकल्प आशिल्लो आमच्या अन्नदात्यां खातीर सुलभ जीण भेटणे दो सारे आसा. आज गोयचे कारीगर विश्वकर्मा योजने वरवीं आपल्या हातातली कळाशी वाळत आसात. गोयच्यो जमाती सिकल सेल उन्मूलन अभियानाचो यात्रा आणि देशाचे प्रधानमंत्री जे विचार जे स्कीम त्यांचे सॅच्युरेशन स्कीम जावपाचे त्यांचे मनात जे असा प्रत्येक आमदार प्रत्येक मनशान माझ्यासारखे प्रत्येक व्यक्ती मंत्री असू कार्यकर्तो असू प्रत्येकांनी प्रयत्न करपाची गरज आहे की जी स्कीम्स केंद्र सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या हे पूर्णपणे लोकांकडे पाहूक जाय. हे बेश्टे हे आम्ही कार्यक्रम करपाक म्हणून न्हू प्रॅक्टिकली ते जाऊक जाय. आभा कार्ड रजिस्ट्रेशनच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि डब्ल्यूसीडीन पूर्णपणे इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही देशाचे प्रधानमंत्रीचे जे विचार धारा की हेल्थ रेकॉर्ड डिजिटाईज करपाची गरज आहे म्हणजे सामान्य मनशाक त्याचा फायदो जातो. सामान्य मनशाक त्यांचे जे किती हेल्थचं इश्यू आहात खंयच्या हॉस्पिटलात गेल्यात त्यांचं रेकॉर्ड ऑटोमॅटिकली ते गावतले ते त्यांचा डेटा तो पण तो डेटा खंतरी रेकॉर्ड हे जाऊ डिजिटाईज जाऊक जाय. आणि हे सगळे विचार आणि देश ज्या तरेन पुढे चालला हे देश जे पुढे चालला त्यांचे नेतृत्वकडे पुढे चालल्या आम्ही पळयता की 2024 नरेंद्र मोदीजी परत एकदा देशाचे प्रधानमंत्री आणि ती प्रधानमंत्रीची धुरा त्यांच्या हातात परत येतली वो फक्त विश्वास न्हू पूर्णपणे विश्वास आहे. भैर हा महाकालेश्वराक गेल्लो तेच मागणी करपाक आणि आभार व्यक्त करपाक देवाकडे की हांवें मागून घेतलेले की मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीचा विजय जावचो आणि देशाचे प्रधानमंत्री परत एकदा 2024 नरेंद्र मोदी जातले म्हाका पूर्ण खात्री आहे की देश बी हेच विचार करता देशाक बी जाय की एक स्थिर सरकार आहे सरकारच्या माध्यमातल्या जी आमची महिला वयर सरू शकता आमच्या भुरग्या वयर सरू शकता तरुण वयर सरू शकता विकास म्हणटा त्या राज्याचो जाऊ शकता केंद्रातल्या आमकां पैसे गावन त्यांच्या सरकारच्या माध्यमातल्या जे किती गोय राज्यात प्रगती झाली असा ते प्रगती आणि पुढे वयचे त्यांचेच नेतृत्व आमकां लाभतले त्यांचे नेतृत्व आमकां जाय आणि देशाक बी नरेंद्र मोदीचे जे नेतृत्व 2024 जाय. ते नाव तुकाराम मिठू साळगांवकर. सांग म्हणजे ही स्कीम जी तुवें घेतली किती स्कीम घेतली हेजे मोदीचे हेजे हितून घेऊन आम्ही कितके लॉन लॉन घातला आता पयली 10,000 घेतले मागीर 20,000 घेतले आणि 20,000 आता सोपून आता 50,000 रुपये घेतलो ते आमकां असे मेळटा की आमकां विटनेस लागना कागदपत्र लागना काय लागना म्युनिसिपालिटीच्या हितूनसून आमकां ते मेळटा. ते तुझ्या बिझनेसाक किती फायदो आला तुम्ही बिझनेस भरपूर आमकां हे असा पण हेल्प कसं झाला भरपूर आणि आता कसे किती पैसे आता असा बरं तसे बरं माझं नाव राजा साहेब दलजी मोदीचे आम्ही लोन घेतलेले म्युनिसिपालिटीसून ते बिना शुअरिटीसून दिल्ले आमकां त्या मिनिस्ट्रांनी आणि झाले बरे झाले सांगता आणि फारीक करता आणि बिझनेस बी वाढला आमची तिला ते बरे केला. तुवें कितके वाटी घेतला ते 3,000 घेतला 10,000 पहिले दिले आणि 20,000 आता परत म्हणजे 50,000 गेला आता अजून जीवनात फाल्या मी येतले दिला ते पेपर बी सगळं दिला आणि झाले बरे. प्राईम मिनिस्टर वेंडर हांवें लोन घेतलेले पयली घेतले 10,000 मागीर घेतले 20,000 मागीर घेतले 50,000
तिथून मला कितीतरी फायदा झाला, माझा धंदा बी वाढलो मस्त, धंदा वाढलो. पहिली किती परिस्थिती असते? पहिली माझ्याकडे काय नसले, कसे माझे धंदा बी वाढल्याचे काय नसले धंद्याचे. आता माझ्या तरी किती असा हेपार तरी नाही. मुन्सिपाडीन कसं किती आहे तुमच्या? म्हणजे ते